नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे। सध्याची सर्वात मोठी बातमी, करमाळा येथील भवानीपेठ येथे असलेले लक्ष्मीचंद हसीजा यांच्या लक्ष्मीचंद क्लॉथ स्टोर्स या कापड दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागलेली होती। या दुकानामध्ये लाखो रुपयाचे कपडे व साहित्य होते, ते सर्व जळून खाक झालेले आहे। ही आग सकाळी 8 दरम्यान लागलेली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तरी या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। तरी ही आग लागलेली समजताच करमाळा शहरातील शिवबा मित्र मंडळ, गोंधळी समाज मित्र मंडळ, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, मंगळवार पेठ तरुण मित्र मंडळ, बाहेर तालीम तरुण मित्र मंडळ, गंगाराम तालीम तरुण मित्र मंडळ, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोपर्यंत अग्निशामक विभागाची गाडी आग विझवण्यासाठी येत नाही तोपर्यंत आग विझवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला व सदरील दुकानामध्ये असलेला लाखो रुपयाचा माल दुकानाच्या कडेच्या भिंती फोडून आतमध्ये प्रवेश करून काही माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु एवढे प्रयत्न करूनही लाखो रुपयांची कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आहेत। तरी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकारने तात्पुरत्या स्वरूपाचे भरपाई म्हणून काही मदत द्यावी अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टी करमाळा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी केलेली आहे। या ठिकाणी तुमच्या दुकानाला सकाळी किती वाजता आग लागलेली आहे? भारतीय जनता पार्टीचे आमचे सरचिटणीस मुन्ना शेठ हसीजा यांचं हे लक्ष्मीचंद क्लॉथ स्टोअर्स म्हणून साड्यांचं आणि कपड्याचं दुकान आहे। यांच्या दुकानाला पहाटे साधारणतः 6:30 दरम्यान शॉर्ट सर्किटने आग लागली। त्यानंतर थोडी नगरपालिकेचे अग्निशामक तसेच भवानीपेठेचे सगळे तरुण मंडळ यांनी त्वरित आग आटोक्यात आणायचा प्रयत्न केला आणि जवळजवळ पूर्ण 8 सध्याच्या कंडिशनला आग आटोक्यात आली। तुमच्या या आगीमध्ये कुणाची जीवितहानी झालेली आहे का? जीवितहानी तर या घटनास्थळी आता काही झाली नाही, मात्र वित्तहानी झालेली आहे। वित्तहानी कितीपर्यंत झालेली आहे? वित्तहानी साधारणतः 15-20 लाख रुपयेपर्यंत त्यांचा माल होता, पूर्ण सगळं जवळून खाक झालेला। तुम्ही ही संपूर्णतः आग विझवण्यासाठी कोणकोणते उपाय का केले होते का? नाही, फक्त आता अग्निशामक दल आता करमाळा नगर परिषदेला, मात्र अग्निशामक दलाच्या आधी भवानीपेठेतले हे जे सगळे तरुण मंडळ आहे, भवानीपेठ असो, मंगळवारपेठ असो, पाठीमध्ये शिवबा तरुण मंडळ असेल, या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता चालू आगीत आग प्रवेश केला, भिंत तोडून आणि ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। आता या सर्व या गोट घटना जी झालेली आहे तर आणि आता सध्या लॉकडाऊन जी पडत आहे, तर ह्या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही शासनाकडनं कोणते प्रकारची अपेक्षा करताय? एक तर ही निर्दयी शासनवाल्याला काय हरकत नाही, आत्ता कुठंतरी जनतेची म्हणजे जी लॉकडाऊनच्या एवढ्या गंभीर समस्येत आत्ता कुठं वर येत होती, तोपर्यंत हा यांनी कडक निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाऊन केलेलं आहे। शासन दरबारी सांगण्यासारखं तर काही नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत त्यांना कुठलाही ठोस निर्णय त्यांना घेता आला नाही। त्यांनी जर तुम्ही वारंवार बघत असतात त्यांच्या FBI मध्ये किंवा कुठं, त्यांना बोलायलासुद्धा त्यांचा निर्णय घ्यायलासुद्धा त्यांना काही येत नाही। तरी पण माझी शासन दरबारी एक विनंती की जर अशा आकस्मिक घटना घडतात त्याला सरकारी मदत तुम्ही जेवढं त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचं त्वरित त्याचा पंचनामा करून सरकारी मदत यांना मिळावी। तर आता हे जे तुमचं सगळं सर्व नुकसान झालेलं आहे, मग ह्या लॉकडाऊनची पार्श्वभूमी आणि हे सर्व नुकसान नेमकं आता तुम्हाला कोणत्या प्रकारे हे झालावं लागणार आहे किंवा काय तुमची काय मानसिकता काय आहे याबद्दल? आता तर हे एकतर शून्यातनं पूर्ण विश्व निर्माण करायचं, एकतर ह्याच्या आधीपर्यंत ह्यांच्या असं जे घटना झाली होती, आत्ताच कुठं 2 महिन्यापूर्वी यांनी नवीन दुकान शोरूम उभा केलं, त्यात परत अशी ही घटना घडली। एकतर पूर्ण कोरोनाच्या पिरियडमध्ये लॉकडाऊनमध्ये पूर्ण 1.5 वर्ष बंद होतं, आत्ता कुठं चालू होतं आणि आत्ता नवीन उभारी घेत असताना जर ही दुर्दैवी घटना घडत असेल आणि यासारखं दुःख नाही, तरी पण आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये की पूर्ण आत्ताचं नुकसान यांचं शून्य नुकसान पूर्ण नुकसान होऊन आता काहीही त्यांच्या हातात राहिलेलं नाही। ही आग कशी शॉर्ट सर्किटमुळे लागली होती का इतर कोणत्या कारणामुळे लागली? शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आहे। MSEBच्या अधिकाऱ्यांबरोबर बोलणं झालेलं आहे, त्यांनी पण त्वरित सगळं वीज पुरवठा बंद करून त्यांचे कर्मचारी इथं तयार केलेले आहे। आतापर्यंत या सर्व घटनेसाठी इथेला अधिकारी कोणी भेट दिलेले आहे का? नाही, अजूनपर्यंत कुठला प्रशासकीय अधिकारी अजून आले नाही, कारण एवढे ॲक्टिव्ह आमच्या इथे प्रशासकीय अधिकारी नाही आहे। त्यांच्या
आज तुम्ही बघू शकता म्हणजे कुठलाही नगरपालिकेचा कर्मचारी आत घेत नसता सर्व तरुण उभारांनी हा गाठ घेत आणि मेहनत करून